स्वागतम स्वागतम सुस्वागतम नमस्कार श्रोते हो राजश्री अँड कुणाल टॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी कुणाल आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वांचा चाहे विशेष मुलाखत सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आज आपण मागची जी मुलाखत आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेबांची आपण मुलाखत घेत होतो आणि त्याचाच हा भाग दुसरा आहे. अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे, कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर्स आहेत आणि आपल्यालाही जर जीवनात काही खूप मोठं करायचं असेल तर अशा व्यक्तींचं मार्गदर्शन खूप मूल्यवान ठरत असतं आणि त्यामुळेच आपण अनेक प्रश्नांच्या माध्यमातून सरांच्या कार्यासंदर्भात जाणून घेणार आहोत. सर, माझा पुढचा हा प्रश्न असेल की म्हणजे श्रोत्यांना सुद्धा मी त्याची माहिती देतो आणि त्यानंतर मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो. माननीय डॉक्टर विठ्ठल जाधव साहेब, ज्या ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली त्या प्रत्येक कार्यक्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. कार्यतत्परता, मन मिळाव स्वभाव आणि माणसाला माणसाशी जोडण्याची होतोटी यामुळे अधिकाऱ्यांपासून पुढाऱ्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांपासून व्यापार, उद्योग, क्रीडा, शिक्षण असं विविध क्षेत्रांतील दिग्गजांपर्यंत विठ्ठल जाधव साहेबांचे नाव आदर आणि आपुलकीने घेतले जाते. त्यांच्या बदलीला विरोध करून सामान्य नागरिक त्यांच्याविषयीची आपली आत्मीयता व्यक्त करतात तर काही नेते मंडळी असा कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या परिसरातच असावा म्हणून प्रयत्नशील त्या काळी होते ज्यावेळेस साहेब आपल्या ह्या पोलीस कार्यकृतीमध्ये ज्यावेळेस कार्यरत होते. सर, माझा पुढचा महत्वाचा प्रश्न असेल की ज्यावेळी असा आदर मिळतो त्यावेळी मनातील भाव काय असतात, म्हणजेच हेच आपल्या कार्याची पोच पावती आहे का असे वाटते, काही पर्सनल प्रश्न आहे, काय उत्तर द्यायला? खूप समाधान निश्चितपणानं वाटत. जनतेनं चांगल्या कार्याची दखल घेतल्यानंतर विशेषतः आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीच आपल्या खात्याचा इतिहास आहे निर्मितीपासूनचा आणि सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोकांना अनुभव येतात, चित्रपटामधून जी काही प्रतिमा उभा केली जाते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचं लोकांचं मत ऐकून पाहून खूप समाधान वाटतं. याचा एक छोटासा किस्सा मी आपल्याला सांगतो. मी नांदेडला असताना अल्पसंख्याक समाजाचे अतिशय सिनियर पत्रकार होते. त्यांनी अल्पसंख्याक समाजातल्या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मी पोलीस अधीक्षक असतानाच्या कालावधीतील कार्यपद्धतीबद्दल मत जाणून घेतली, लेख लिहून घेतले. कारण माझी पोलीस मित्र नावाची योजना ही खूप राज्यभर गाजली, त्याचा फायदा मलाही खूप झाला माझ्या सेवेच्या कालावधीमध्ये. पण माझ्यासोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि शेकडो अधिकारी आजही त्याचा लाभ घेत आहेत. माझ्या सर्व्हिस मधल्या 33 वर्षाच्या कालामध्ये जवळपास 25 वर्षापेक्षा जास्त किंवा 30 वर्षाचा जवळपास कालावधी हा एक्झिक्युटिव्ह सर्व्हिसेस मध्ये गेला आणि तेही राज्यातील देशातील अतिशय संवेदनाशील समजल्या जाणाऱ्या ठिकाणांमध्ये माझी सेवा झाली आणि तिथे अशा प्रकारचं हे यश मिळालेलं पाहून समाधान वाटते. तर त्यांनी उर्दू मधून म्हणजे जवळपास 50-60 पानाचं ती पुस्तिका होती, 4-5 पानं मराठीमधून होती पण बाकी सगळी उर्दूतून होती आणि त्यांनी ते संकलित करून माझ्या परस्पर देशातल्या सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांकडे पाठवली आणि देशाच्या गृहमंत्र्यांनाही ती प्रत पाठवली. माननीय सुशीलकुमार शिंदेजी त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते आणि एकदा मला त्यांचा फोन आला. केंद्रीय गृहमंत्र्यांचा फोन म्हणल्यानंतर जिल्ह्यामध्ये काय कुठला प्रश्न असा आहे की तो त्यांच्यापर्यंत काही तक्रार गेली का काय, असं थोडस चिंतेच्या वातावरणात मी होतो आणि सुरुवाती तशीच झाली. सरांचा माझा परिचय होता तो भाग वेगळा, पण तुम्ही काय केलं हे जाधव साहेब असं म्हटल्यानंतर थोडस मी विचारात पडलो आणि मग ते म्हणाले की मी केंद्रीय मंत्री आहे, देशभरातून पोलिसांच्या संदर्भात तक्रारी मला प्राप्त होतात, परंतु एक आपण असे अधिकारी आहात की आपल्याबद्दल समाजातून आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजातून कौतुकाची थाप आपल्यावरती पडलेली आहे. खूप समाधान वाटलं. त्याचं कारण असं आहे की स्वतः शिंदे साहेब उर्दू वाचतात, म्हणजे उर्दूचं त्यांना ज्ञान आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते पुस्तक वाचून मग मला नंतर फोन केला होता. नक्कीच खूप छान अनुभव आपण या ठिकाणी शेअर केलात. म्हणजे जर आपण त्या पद्धतीचं कार्य आपण जर करत असो आणि असं म्हणतात की लहानपण देगा देवा, तुकाराम महाराजांचे खूप मोठे शब्द आहेत. म्हणजे आपण कितीही जरी मोठं झालो तरी सुद्धा आपल्याला मध्ये अहंकार कधी येतं कामा नये आणि साहेबांनी देखील तोच एक
आपल्यामध्ये एक विशेष गुण साहेबांचा आपल्याला म्हणावं लागेल की लहानपणे देगा देवा, आणि त्यामुळेच अगदी लहानातले लहान होऊन साहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे. मागच्या भागामध्ये ज्यावेळेस आपण शांतीदूत परिवारासंदर्भातचा उल्लेख साहेबांनी केला होता त्याच्या त्यांनी थोडक्यात माहिती दिली होती त्या संदर्भात देखील आपण थोडस डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या समाजाचा विचार करता विविधता हे त्याचे वैशिष्ट्य असून तो भारतीय संस्कृतीचा कणा असल्याचे लक्षात येते. मात्र काही विशिष्ट समाज कंटकांमुळे जाती आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन समाजात अशांतता निर्माण होते. समाजात शांती आणि सलोखा निर्माण करण्याचे शिवधनुष्य पोलीस प्रशासक म्हणून पेलत असताना डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेबांनी केलेले समाजाचे निरीक्षण त्यांना खूप काही शिकवून गेले. त्यातूनच समाजातील काही मान्यवर आणि प्रतिष्ठानशी मित्र आणि नातलगांशी साहेबांनी प्रदीर्घ चर्चा केल्या आणि ह्या चर्चांमधूनच साई शांतीदूत परिवार ह्या संस्थेची स्थापना 2017 साली झाली. ती अर्थातच विठ्ठलराव जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच समाजात सलोखा आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या परिवाराला साईबाबांचे नाव देण्यात आलेले आहे. कारण सर्वधर्म समभाव हेच या परिवाराचे ध्येय असून श्रद्धा आणि सबुरी हाच मानवी जीवन सुखकर करण्याचा मंत्र आहे असं साहेबांचे विचार आहेत आणि नक्कीच ते एक चांगला दिशा समाजाला दाखवण्याचं काम करत आहेत. साहेब, शांतीदूत परिवारासंदर्भात काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीने याची सुरुवात झाली, कशा पद्धतीने कार्य सुरू आहे? या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कम्युनिटी पोलिसिंगचं महत्व पोलीस सेवेमध्ये असताना मला समजलेलं होतं आणि त्याचा लाभही मला झालेला होता. आपण शांतीदूतचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा ही तिन्ही मुद्दे पोलीस सेवेशी संबंधित असलेलेच होते. फक्त याचं सामाजिक सेवेच्या या संघटनेमध्ये रूपांतर करत असताना त्याला मानव सेवा आणि निसर्ग सेवेची जोड दिलेली आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे जनतेचा सहभाग आपण करून घेत असताना सध्याच्या कालावधीमध्ये शांतता समिती असेल किंवा मोहल्ला कमिटी, ज्याला आता पोलीस मित्र हे नाव दिलेलं आहे, अशा कमिटीच्या माध्यमातून जनतेचा आणि पोलिसांचा संपर्क समन्वय राहतो. या प्लॅटफॉर्मचा तर आम्ही वापर केलाच, परंतु मी सातारा पोलीस अधीक्षक असताना तत्कालीन पोलीस महासंचालक शिवानंदन साहेब होते आणि दिल्लीमध्ये 10-11 कालावधीमध्ये आशियन स्पोर्ट्स होत्या, काही त्याला थ्रेट्स होत्या, त्याच्यामुळं गणपती सारख्या महत्वाच्या राज्यातल्या बंदोबस्ताला जे नेहमी किमान प्रत्येक जिल्ह्याला एक किंवा दोन कंपनी एसआरपीच्या मिळतात आणि आता सातारा जिल्ह्यामध्ये म्हणत ते ज्या ठिकाणी जी संवेदनशील ठिकाणं आहेत तिथं तो बंदोबस्त आपण एसआरपीचा लावत असतो. मग ते कराड असेल, सातारा शहर असेल, वाई असेल, महाबळेश्वर असेल, फलटण असेल. परंतु त्यावर्षी महासंचालक साहेबांनी सगळ्याच युनिट्स कमांडरना सांगितलं की यावर्षी आपल्या राज्याची संपूर्ण एसआरपी हे दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत बंदोबस्तासाठी गेलेली आहे आणि या वर्षीचा बंदोबस्त तुम्हाला तुमच्या स्थानिक स्ट्रेंथवरती करायचा आहे. तर सरांच्या सरी साताऱ्याला अगोदर पोलीस अधीक्षक म्हणून होते आणि साताऱ्याला त्यांनी जेव्हा भेट दिली तेव्हा एनसीसीचे मुलं गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये वाहतुकीचं नियमन करण्यासाठी काही ठिकाणी घेण्याची प्रथा चालू होती, परंतु मी सरांची परमिशन घेतली. मी म्हणलं मोठ्या प्रमाणावर एनसीसी असेल, एनएसएस असेल किंवा या दोन्हीमध्ये नसलेली तरुण महाविद्यालयीन असतील किंवा महाविद्यालयाचं शिक्षण संपलेलं आहे किंवा महाविद्यालयात जाती नसतील, म्हणजे तरुण आहेत आणि त्यांना मदत करण्याची इच्छा आहे, तर अशा लोकांचा सहभाग घेतला तर चालेल का? तर त्यांनी परवानगी दिली आणि मग आम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा महाविद्यालयाच्या दृष्टीनं विद्यार्थी पोलीस मित्र ही संकल्पना राबवली. 3 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पोलीस मित्र आम्ही जमा केले. सातारा जिल्ह्यातल्या जवळपास सर्व महाविद्यालयांना मी आणि आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याशी आम्ही बोललो. फक्त गणपतीच्या बंदोबस्तात नाही तर पुढे येणाऱ्या वर्षभराच्या सर्व बंदोबस्तात विद्यार्थ्यांचं, प्राचार्यांचं, प्राध्यापकांचं, मुख्याध्यापकांचं, शिक्षकांचं सहकार्य लाभलं. एवढंच नाही तर अगदी रात्रगस्तीला सुद्धा ही मुलं त्या त्या स्थानिक पोलिसांना मदत करत होती. एक रात्रगस्तीचा किस्सा असा आहे की एका चेक पॉइंटला टोलनाक्याच्या जवळच्या पोलिसांच्या आणि होमगार्डच्या नजरेतून एक गाडी चुकली, परंतु विद्यार्थ्यांनी स्मगलिंग करत असलेली चांदी विद्यार्थी पोलीस मित्रांनी पकडली आणि लोणंद पोलिसांच्या हद्दीमध्ये दिवसा ढवळ्या
धारदार हत्यार घेऊन जबरी चोरीचा गुन्हा केलेला आरोपी गुन्हा करून पळून जात असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पकडून तो पोलिसांच्या ताब्यात दिला. याच्याही पेक्षा महत्वाचं कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं आणि काही इतर विशेषतः जे आपण ज्याला दलित सवर्णवाद असेल हिंदू मुस्लिम वाद असेल याच्यातून छोट्या छोट्या घटनेतून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. परंतु हे पोलीस मित्राची संकल्पना राबवल्यामुळं जनतेशी डायरेक्ट ऍक्सेस असल्यामुळं जिथे जिथे मी सेवा केली तिथं वेगवेगळ्या जनतेच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या कार्यामध्ये सहभागी होणं त्यांना ऐकून घेणं एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा तयार झाल्यामुळं खूप मोठा विश्वास त्यांचा असल्यामुळं कुठलीही घटना घडण्याच्या अगोदर काही जर वेगळ्या प्रकारचा विचार चाललेला असेल तर तो माझ्यापर्यंत पोहोचला जायचा. अगदी एक वेगळं छोटस उदाहरण मी शेअर करू इच्छितो. माझी पहिली पोस्टिंग होती अंबाजोगाईला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून. अंबाजोगाई ते साधारणतः 100 किलोमीटरचा प्रवास होता. आठवड्यातून 15 दिवसातून किंवा महिन्यातून मला बीडला मीटिंगला जावं लागायचं किंवा मग हद्दीतले तालुके होते केज माजलगाव असं प्रवासाच्या निमित्तानं जात असताना मी पाहायचो अंबाजोगाई ओलांडल्यानंतर एक 10-15 किलोमीटर गेल्यानंतर लहान लहान मुलं पायी त्यांच्या जवळच्या शाळेच्या ठिकाणी पायी जायचे. तर बऱ्याच वेळेला सुरुवातीला थोडासा त्रास झाला गाडी उभा करून त्यांना बोलावून विश्वासात घेऊन गाडीत बसून तेवढंच त्यांचं अंतर कमी व्हावं म्हणून प्रयत्न करायचो. पण नंतर त्या मुलांचं आत्मविश्वास एवढा वाढला की माझी गाडी किंवा पोलीसची गाडी दिसल्यावर तर ते उभ्या करायचे. पण कलेक्टरची गाडी जरी दिसली लाल दिव्याची तरी ते हात थांबून हात दाखवून थांबायची विनंती करायची. तर एक चांगला मेसेज त्या मुलांमध्ये जातो त्यांच्या परिवारामध्ये जातो अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीनं. त्याच्यानंतर एक वैयक्तिक माझं कॉन्ट्रीब्युशन म्हणाल तर प्रत्येक ठिकाणी पोलीस जनता समन्वय चषक म्हणून त्या त्या भागात जे लोकप्रिय खेळ आहेत ते खेळ आपण घ्यायचो छोटी मोठी पुरस्कार स्पॉन्सरच्या मदतीनं घेऊन. परंतु उद्देश हा होता की नागरिक आणि पोलीस हे जवळ आले पाहिजेत आणि हा प्रयोग संपूर्ण राज्यभर मी केला खूप चांगलं यश त्याला मिळालं. आपण म्हटल्याप्रमाणे त्यामुळं क्रीडा क्षेत्रातील अगदी शांताराम जाधवजी असतील पिल्लेजी असतील राही सरनवत असेल वेगवेगळे जे वैयक्तिक माझ्याशी तर जुडलेले आहेत पण शांतीदूत परिवाराचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून आज ते काम करतात. नक्कीच जेवढा सर आपला आपला प्रदीर्घ अनुभव नक्कीच म्हणतील तेवढेच आपण प्रेरणा समाजाला देऊन गेलात आणि आपण जे उपक्रम सुरू केले ते आजही सुरू आहेत आणि त्या माध्यमातून एक चांगला बदल समाजामध्ये घडतो आहे एक विशेष. आपण सरांनी जशा पद्धतीने ज्या पोलीस कारागिरीचा उल्लेख केला आपण आमच्या श्रोत्यांना सुद्धा परिचित करून देणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. आंबेजोगाई श्रीरामपूर उदगीर सेलू आणि बारामती येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सरांनी सेवा बजावली आहे. सुरुवातीचा काळ सरांचा होता त्यानंतर पोलीस उपायुक्त म्हणून जालना भिवंडी आणि सोलापूरमध्ये सेवा सरांनी बजावलेली आहे. पोलीस अधीक्षक म्हणून परभणी बीड पुणे शहर लोहमार्ग पुणे नांदेड आणि सातारा तसेच मुंबई गुप्तवार्ता विभागात आपल्या कार्याची मोहर सरांनी उमटवलेली आहे. मुंबईतील महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात पोलीस उपमहानिरीक्षक मुंबई वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सीआयडी पुण्याचे पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशा विविध जबाबदाऱ्यांच्या पदांवर कामगिरी बजावून विठ्ठल जाधव साहेबांनी पोलीस प्रशासनात एक वेगळाच आदर्श निर्माण केला. सर एवढ्या ठिकाणी आपण सेवा बजावलेली आहे खूप लोकांशी आपला संपर्क आला आणि समाजातील विविध पैलू असतात समाजामध्ये आणि अनेक असं म्हणतात की व्यक्ती तितक्या वल्ली तसं आपल्या अनेक व्यक्तींशी संपर्क आलेला असेल तर काय अनुभव राहिला आपला की म्हणजे एखाद्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही कार्य करत होतात एक नकारात्मक सुद्धा आपल्याला अनुभव आला असेल आणि सकारात्मक बाजू असतेच मग काय सांगाल कशा पद्धतीने आपण या दोघी गोष्टींना टॅकल केलं. माझा वैयक्तिक अनुभव तर खूप चांगला आहे. समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीची लोक मोठ्या संख्येने आहेत. एखादा दुसरा अपवाद असू शकतो. काही वेळेला लोकप्रतिनिधी या नात्यानं त्यांनाही जरी खरं खोटं समजत असलं तरी त्यांच्याकडे जाणाऱ्या माणसाच्या समाधानासाठी कधी कधी ते बोलतात. परंतु एकदा तुमची कार्यपद्धती तुम्ही कायद्याच्या चाकोरीत राहून न्याय देण्याचं काम करत आहात ही भूमिका त्यांच्या लक्षात आल्यानंतर एक तर ते चुकीचं काही आपल्याला सांगत नाहीत आणि जरी त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीच्या समाधान आपल्याला फोन केला तर पुन्हा त्याच्याबद्दल काही आग्रह धरत नाही
तेव्हा मला कधीही आणि विशेषतः मी विद्यार्थी असताना राजकारणी मंडळींशी लोकप्रतिनिधी मंडळींशी खूप जवळून माझे संबंध आल्यामुळं आणि नंतर आयुष्यभरात ते वैयक्तिक संबंध माझे असल्यामुळं त्यांचे लिमिट्स काय असतात, त्यांना त्यांचा भूमिका कशा बजवाव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टीची बियॉन्ड दी कर्टेल काय भूमिका असते हे बघितल्यानंतर त्याची माहिती आहे आणि मग त्या पद्धतीने हँडल करणं खूप मला वैयक्तिकरित्या सोपं गेलं, मला कुठेही त्रास झाला नाही. नक्कीच, असं म्हणतात की व्यक्तीचा अनुभव हा अत्यंत महत्वाचा असतो. जसं सुरुवातीच्या काळामध्ये सरांनी अंबेजोगाई जसं आपण उल्लेख केला, श्रीरामपूर येथे सुरुवातीचा काळ सरांचा त्या ठिकाणी होता, तर एक्सपिरियन्स जसं जसं वाढत गेला तसतसे सरांचे जे उपक्रम आहेत त्याची सुद्धा संख्या वाढत गेली. सर, आपले असे विचार आहेत की समाजातील प्रश्न सोडण्यासाठी केवळ कायद्याची जरब उपयोगाची नसून त्यासाठी समाजाचा सहभाग आणि जनजागृती या दोन प्रमुख गोष्टींवरती भर दिला गेला पाहिजेत असे आपले विचार आहेत? नक्कीच, त्या विचारांचं आम्ही समर्थन सुद्धा या ठिकाणी करतो. त्यासाठी आपण मोहल्ला कमिटी, कम्युनिटी पोलिसिंग, आपले शेजारी आपले खरे पहारेकरी, पोलीस पाटील सेमिनार असे अनेक उपक्रम घेतले. तर हे घेत असताना आपल्याला कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद संपूर्ण राज्यात मिळाला, काय सांगाल या अनुभवा संदर्भात? नाही, लोकांच्या दृष्टीने ही भूमिका खूप थोडीशी वेगळी होती. खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह चांगले रिझल्ट मिळाले. विशेषतः मी सुखी आहे की मी सेवेत असताना ही जी मोहल्ला कमिटी आहे त्याचे जे जनक आहेत ते माननीय सुरेश खोपडे साहेब आहेत, ते DCP भिवंडीला होते. त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या नंतर सगळ्या देश आणि विशेषतः महाराष्ट्रात मुंबई इथं मोठ्या प्रमाणावर दंगली, जातीय दंगली होऊन सुद्धा भिवंडी सारखं अतिसंवेदनाशील शहर शांत होतं, त्याच्या यशाचं सर्व श्रेय या मोहल्ला कमिटीला जाते. आणि या मोहल्ला कमिटीच्या म्हणजे कम्युनिटी पोलिसिंगचं माझ्या रक्तातच गोष्टी होत्या, परंतु बारकाईनं या मोहल्ला कमिटीची रचना, त्याच्या कार्यपद्धती प्रभावीपणानं कसं अंमलबजावणी करावं हे मी बारामतीला उपविभागीय पोलीस अधिकारी असताना खोपडे सर पुणे ग्रामीणला पोलीस अधीक्षक होते खूप जवळून याच्याबद्दल मला मार्गदर्शन मिळालं आणि नंतर सुदैवानं मला त्याच भिवंडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, तर मला खूप त्याचा फायदा झाला भिवंडी आणि इतर. मग भिवंडीमध्ये असताना जवळपास हजारो पेक्षा जास्त संख्येनं पोलीस मित्र आपण जमा केलेच होते, परंतु त्यातील वेगवेगळ्या समाजातील, अल्पसंख्याक समाजातील, शीख समाजातील, सर्व धर्माच्या समाजातील प्रमुख ज्यांचं चांगली वक्तृत्व आहे, ज्यांची छाप इतरावरती बसेल, अशी एक कोर कमिटी आम्ही तयार केली. आणि मी भिवंडी सोडल्यानंतर 15-20 ठिकाणी जे काही उर्वरित कालावधीमध्ये मी सेवा केली त्या त्या ठिकाणी ह्या भिवंडीच्या सर्व, कारण भिवंडीमध्ये मोहल्ला कमिटी खूप लोकप्रिय होती, लोकही खूप मोठ्या आवडीनं या कामामध्ये भाग घेत होती, तर संपूर्ण राज्यभर मी जिथे जिथे असेल तिथे तिथे मी बोलल्यानंतर ती मंडळी यायची आणि सामाजिक सलोख्या, धार्मिक सलोख्याबद्दल, शांततेबद्दलच महत्व, सलाउद्दीन शेख म्हणून आहेत, अमीन सयानीच्या बरोबरचे ते आहेत, प्रोफेशनल कम्पेअरर आहेत, खूप म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी देशभरात या कार्यासाठी वाहून घेतलं अशा दिग्गज मंडळींनी. नंतर त्याच्यात परत आम्ही नवीन टीम ऍड करत गेलो, ज्या ज्या भागात मी काम करत असताना प्रशासनातले अधिकारी असतील, सामाजिक सेवेचे NGO मंडळी असतील किंवा पक्षाची मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, जे जे या कामासाठी उपयोगी पडणार त्यांचा संचय केला आणि अशा मंडळींनाच आपण सगळीकडे प्रबोधनासाठी फिरवलं. खूप त्यांचं योगदान मोठं होतं याच्यामध्ये. विशेषतः मी अमरावतीला आयजी असताना ही सगळी मंडळी येऊन अमरावती विभागातून परत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-10 चांगले वक्ते ज्यांच्याबद्दल समाजामध्ये चांगली प्रतिमा आहे, ज्यांचे विचार चांगले आहेत, आणि साताऱ्यामधून समृद्धी जाधव म्हणून आहेत, कलाकार आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि अतिशय उत्कृष्ट मोटिवेशनल स्पीकर आहेत, हे माझ्यासाठी महिना महिनाभर माझ्या परिक्षेत्रामध्ये तालुका लेवलच्या किंवा एखादं गाव असेल आणि सेन्सिटिव्ह गाव आहे तर तिथं सुद्धा ही टीम जायची. आणि जिथं मागच्या वर्षी दंगल झालेली आहे, पूर्व दंगलीचा इतिहास आहे, मोठ्या प्रमाणावर तिथं बळाच्या बंदोबस्ताची गरज आहे, अशी ठिकाणं असताना सुद्धा या प्रबोधनाच्या माध्यमातून आणि वर्षभराच्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून अशी परिस्थिती आली की तिथं कुठलंही गालबोट न लागता जे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे
वर्षभरातले सण उत्सव असतात ते सर्व शांततेत पार पडले किंवा इतर ठिकाणी कुठं काही अप्रिय घटना घडली तर त्याच्या प्रतिक्रिया आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उमटत असतात. तशाही अनुचित प्रतिक्रिया कुठं उमटल्या नाही. खूप चांगला अनुभव मला या बाबतीत आहे. नक्कीच सर, आपण जसा उल्लेख केला की समाजाचा सहभाग आणि त्याचप्रमाणे जनजागृती तितकीच महत्वाची असते, तर आपण आजच्या काळामध्ये सुद्धा याचं कम्पॅरिझन आधी अतिशय व्यवस्थित पद्धतीने करू शकतो की कोविडचा काळ चालू आहे आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये भयावह परिस्थिती झाली आहे कोविडची, आणि अशा काळामध्ये समाजाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजेच काय की सरकारतर्फे आपल्याला जे जे प्रोटोकॉल्स पाळण्यासाठी दिले जात आहेत किंवा जे नियमावली आपल्याला सांगितली जात आहे त्याचं काटेकोर पद्धतीने आपण जर पालन केलं तर तो एक समाजाचा सहभाग राहील, आणि त्याचप्रमाणे आपण एक जागरूक नागरिक म्हणून जनजागृती करणं तितकंच महत्वाचं याच्यामध्ये ठरणार आहे. म्हणजे आपण तर मास्क घालायचंच आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करायचा आहे, पण त्याचप्रमाणे जितकं जास्तीत जास्त होईल मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, त्याचप्रमाणे पर्सनली तर आपण आता एकमेकांना भेटू शकत नाही, पण ज्याही माध्यमांद्वारे आपण जनजागृती करू शकतो त्या माध्यमातून नक्कीच आपण जनजागृती करू शकता. आणि सरांचे जे विचार आहेत की आपण समाजाचा सहभाग आणि जनजागृती या माध्यमातून नक्कीच एक चांगलं कार्य घडू शकतो, ते आजच्या काळामध्ये सुद्धा आपण घडवून कोरोनावरती विजय आपण नक्कीच लवकरात लवकर मिळू शकतो, अशीच एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करूयात. सर, शेवटचा प्रश्न आमचा असेल आणि ज्याचा तुम्ही उल्लेख सुद्धा केलात की यशाची त्रिसूत्री संदर्भात तुम्ही सांगत होतात, म्हणजे एवढं मोठं तुमचं कार्य आहे, व्यक्तिमत्व सुद्धा तुमचं तेवढंच मोठं आहे, खूप मोठा तुमचा अनुभव आहे, तर या अनुभवातनं नव्या पिढीला तुम्ही काय मुलाचा असा सल्ला द्याल, कोणती ती यशाची त्रिसूत्री आहेत ज्याचं पालन केल्यानंतर यश मिळवणं हे एक सोपं होऊन जाईल, काय सांगा? दोन गोष्टीचा उल्लेख करतो ज्या कोविडची परिस्थितीची आपण चर्चा केली. नुकतंच मी आता उल्लेख केलेले खोपडे साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे की या परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकांचा सहभाग कसा घ्यावा याच पद्धतीनं. परंतु आमचा अनुभवही असा आहे की आता या शांतता परिवाराच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामधून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाने आता आपण सांगितलेलं सॅनिटायझर असेल, मास्क असेल हे दिलं, जे स्थलांतरित मजूर अडकलेले होते त्यांना अन्नधान्याची व्यवस्था केली, आणि हे सगळं करत असताना वैयक्तिक मी माझी क्लिप बनवून सुद्धा टाकली होती की या कालावधीमध्ये मनस्वास्थ्य सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, तर शारीरिक स्वास्थ्यासाठी प्राणायाम योगा याचा अवलंब करणं आणि मनस्वास्थ्यासाठी आध्यात्मिक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टीमध्ये जर आपण वेळ देऊ शकलो तर पॉझिटिव्हिटी वाढण्यासाठी त्याची मदत होईल. कारण आता जवळची उदाहरणं पाहिले तर बऱ्याच वेळेला हे समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून निगेटिव्हिटी पसरलेली आहे किंवा भीती पसरलेली आहे म्हणूया फार, तर या भीतीमुळेही इम्युनिटी कमी होते, परंतु ज्यांचं थोडस हृदय नाजूक आहे, संवेदनशील आहे, अशी भीतीपुरते सुद्धा गेलेली उदाहरणं आहेत, तेव्हा भीती न बाळगता परंतु आपण सांगितलेले सर्व उपाययोजना दक्षता जर आपण घेतली तर निश्चितपणानं प्रशासनाबरोबर प्रशासनाची भूमिका समजावून घेऊन, प्रशासनाने नागरिकांची अडचणीची भूमिका समजावून घेऊन दोघांनी हातात हात घालून जर चाललं तर निश्चितपणानं या परिस्थितीवर आपण मात करू शकू. दुसरं समाजासाठी तर निश्चितपणानं शांतता, धार्मिक सलोखा, राष्ट्रभक्ती, मानवसेवा, निसर्गसेवा हे महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण जीवनात फक्त तुमच्या बँकेत किती बॅलन्स आहे तर अगदी जास्त बॅलन्स आहे तर तो माणूस सुखीच आहे याची शाश्वती आपण देऊ शकत नाही, परंतु समाजसेवेच्या माध्यमातून जर आपण दुसऱ्यासाठी काही प्रयत्न केले तर निश्चितपणानं एक वेगळं समाधान त्या व्यक्तीला लागू शकतं आणि त्याचा फायदा होतो. परंतु एक मगाशी मुद्दा राहून गेला, मोठ्या संख्येनं राज्यातील देशातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे येत आहेत, परंतु यामध्ये बऱ्याच वेळेला वैयक्तिक अनुभव असा आहे की त्यांना त्याची पूर्ण माहिती आहे का नाही त्या स्पर्धा परीक्षेची, त्याच्यानंतर आपल्याला हे झेपेल का, त्याच्यात खरीच आपली आवड आहे का, ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा वेळेला आई वडील सांगतात आम्ही लागेल ती किंमत, पडेल ती किंमत मोजू, कष्ट करू, पण तुम्ही या क्षेत्रामध्ये जाऊन यश मिळवा. परंतु त्याच्यात सर्वात पहिल्यांदा आपली आवड लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आवड जर असेल तर निश्चितपणानं मग कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना हे जर अपेक्षित यश पदरी नाही पडलं तर दुसरी बाजू टोकाची भूमिका त्या व्यक्तीकडून निराशेपोटी घेतली जाऊ शकते. म्हणून माझी नम्र विनंती आहे की
प्रत्येक गोष्टी ही उपयोगी बाब आहे की ह्याच्यात जर आपल्याला काही यश नाही मिळालं अपेक्षित तर प्लॅन बी प्लॅन सी अशा असायला पाहिजे. ती सर्व्हिस नाही मिळाली तर दुसरी कुठली सेंट्रल सर्व्हिसेस आहे, ती नाही मिळाली तर स्टेट सर्व्हिसेस कोणती आहे, मग बँका आहेत इतर, म्हणजे जे क्षेत्र निवडलंय त्याला अपेक्षित यश नाही मिळालं तर आपलं प्लॅन बी प्लॅन सी तयार राहायला पाहिजे व्यावहारिक दृष्टीने. आणि दुसरं मी सांगितल्याप्रमाणे कठोर परिश्रमाला पर्याय नाही, परंतु आवडीचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे. आणि ते निवडल्यानंतर मात्र त्याचा ध्यास घेऊन त्या त्या क्षेत्रातील जी तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचं मार्गदर्शन जर आपण घेतलं, आणि हे अशक्य अशातला बाब नाही, तज्ज्ञ मंडळी खूप आपण त्यांच्याबद्दल ऐकून असतो, परंतु जेव्हा तुम्ही त्यांच्या संपर्कात जाल तेव्हा ते निश्चित मार्गदर्शन मोठ्या आनंदाने ते करतात. मदत करणारी शेकडो व्यक्ती आणि संस्था मी पाहिलेली आहेत, ते तुमच्या पाठीशी खंबीरपणा उभं राहतात. पण पहिल्यांदा तुम्हाला तुमचं ध्येय निवडणं आणि एकदा ध्येय निवडल्यानंतर मग त्याच्यासाठी कठोर परिश्रम घेणं याला पर्याय नाही. परंतु पुन्हा एकदा सांगतो की आपली मध्यमवर्गीय परिस्थिती असेल, गरिबीची परिस्थिती असेल किंवा अन्य काही असेल, थोडस वेगवेगळे पर्याय सुद्धा ठेवावेत, कारण जीवघेणी स्पर्धा झालेली आहे, जागा कमी आहेत, संख्या मोठ्या संख्येनं आहे, आणि या ह्याच्यामध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असं नाही. मी आता एमपीएससीचं 2-3 वेळेला मेंबर म्हणून पाहिलेलं आहे, 7-8-10 वर्ष ग्रामीण भागातली मुलं येऊन खटपट करतायत आणि प्रश्नाचं उत्तर देताना जर त्यांचं बघितलं आपण तयारी तर थोडस चिंताजनक परिस्थिती आहे. तर एवढे जर दिवस आपण त्याच्यासाठी परिश्रम करत असू आणि अपेक्षित लेवलला आपण पोहोचू शकत नसो तर ती स्वतःची फसवणूक होईल, आपल्या कुटुंबाची फसवणूक होईल, समाजाची फसवणूक होईल. आणि दुसरं महत्वाचं, आपण ज्याही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण निवडलेलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये टॉपला जाण्याची जर आपण भूमिका ठेवली तर अपेक्षित यश बहुतेक लोकांना 100% मिळतं, पण निदान आहे त्या लेवलपेक्षा खूप उंच भरारी घेऊन उंचीची पातळी आपण गाठू शकतो. आणि हे सगळं करत असताना निश्चितपणानं स्वतःबद्दल स्वतःच्या कुटुंबाबद्दल काळजी घ्या, त्याच्यासाठी त्यांच्या सुधारणेसाठी विकासासाठी प्रयत्न करावा. परंतु हे करत असताना दुसऱ्यावरती अन्याय होणं हे होणार नाही याची काळजी घेणं, आणि त्याच्याही बरोबर आपल्या भाकरीतली किमान चतकोर भाकरी गरजवंतांना आपण दिली पाहिजे. याचा अर्थ आपल्याकडून जे मदत आहे समाजातल्या गरजू घटकाला कुठल्याही, ती आपल्याला जी शक्य असेल ती जर आपण केली तर त्याचीही गरज भागेल. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचं मानसिक समाधान सुद्धा आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि याच सगळ्या एकत्रित प्रयत्नातून आपली समाज चांगल्या स्थितीमध्ये आपण पोहोचू शकतो. नक्कीच, खूप मौल्यवान मार्गदर्शन सरांनी फक्त आपल्या श्रोत्यांनाच नाही तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सरांनी दिलेलं आहे. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून सुद्धा मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छित आहे की आपण जरी कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल, म्हणजे सरांनी जर सांगितलं की स्पर्धा परीक्षांचा सरांनी उल्लेख केला, पण त्याही व्यतिरिक्त आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करत असाल तर मी दरवेळेस सांगतो की 100% डेडिकेशन असेल किंवा 100% आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मन लावून जर काम केलं तर नक्कीच यश आपलंच आहे. आणि जरी आपल्याला अपेक्षित असं यश प्राप्त होत नसेल तर आपल्याला त्याही पेक्षा खूप मोठ्या चांगल्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. असं म्हणतात की आपण फक्त गरज आहे पाऊल टाकण्याची आणि आपल्यासाठी संधी उपलब्ध आहे, फक्त गरज आहे तुम्हाला ते मार्ग त्या मार्गावरती चालण्याची, त्या मार्गाच्या वरती आपण अनेक अनेक जे ज्ञान आपण संपादित करू शकतो ते घेण्याची आणि त्याच माध्यमातून. कारण मला कायमच एक आदर्श वाटतो की अगदी एक हलाकाची परिस्थिती असताना अगदी छोट्याशा गावातून येणारे डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेब जर एवढं मोठं शिक्षण घेऊन त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस सेवा ते देऊ शकतात आणि एवढं मोठं कार्य करू शकतात तर नक्कीच आपल्याला एवढे सगळे साधनं उपलब्ध आहेत. आज लॅपटॉप सारखं असतील, त्यापासून मोबाईल सारखे चांगले साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, तर एवढ्या साधनांचा नक्कीच आपण आपल्या याच्यासाठी उपयोग करू शकतो. मी आपल्या समारोपाला जायच्या पहिले मी राजश्री त्यांना विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये आपण आभार प्रदर्शन करावं आणि साहेबांचं पुन्हा एकदा शब्दस्मरणांनी सत्कार या ठिकाणी करावा. राजश्री ताई, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे राजश्री ताईंपर्यंत आपला संवाद झालेला नाहीये. सर, मनापासून खूप खूप धन्यवाद आपण आमच्या या मुलाखत सत्रासाठी वेळ दिलात. म्हणजे मी सुरुवातीलाही आपलं शब्दसुमनांनी सत्कार केलाच होता, पुन्हा एकदा मी या ठिकाणी नक्कीच एक आपला सत्कार या ठिकाणी नक्कीच करेल. असं म्हणतात की ना पूछो की मेरी मंजिल कहां है,
अभी तो सफर का इरादा किया है, ना पूछो कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला उम्र भर, ना हारूंगा हौसला उम्र भर, ये मैंने नहीं मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है। आणि त्याच माध्यमातून आपण जे कार्यकर्ता आहात त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो। वारकरी संप्रदायाच्या परंतु स्वातंत्र्य सैनिक असलेल्या आपल्या वडिलांचा वारसा पोलीस प्रशासनासह साई शांतिदूत परिवाराच्या माध्यमातून पुढे नेणारे विठ्ठलराव जाधव साहेब नव्या पिढीसाठी खरोखरच एक आदर्श असे व्यक्तिमत्व आहे, आणि त्याचं मी नक्कीच एक शब्द समजण्यांनी आपलं अभिनंदन करतो। संपूर्ण महाराष्ट्रातल्या व्यक्तिमत्वांकडनं दिग्गज मान्यवरांकडनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो तुमचं की तुमचं कार्य जेवढं मोठं आहे ते तसंच कार्य सुरू ठेवा, आणि कधीही आमच्यासारख्या व्यक्तिमत्वांची आपल्याला जर गरज लागली तर नक्कीच आपण आम्हाला सांगा। आपल्यासारख्या व्यक्तिमत्वांचं मार्गदर्शनही आम्हाला नक्कीच कायमच महत्वाचं ठरणार आहे। मनापासून खूप खूप धन्यवाद सर, मनापासून धन्यवाद। खूप खूप धन्यवाद राजश्री आणि कुणाल टॉक शो मध्ये आपण दोघांनी ही संधी दिली, आपल्या दोघांचं अभिनंदन। खूप चांगला उपक्रम आहे, निश्चित त्याचा समाजाला उपयोग होईल। शेवटी मी एवढंच म्हणेन शेवटी की माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है। तसं जरी वेगवेगळी परिस्थिती प्रतिकूल असली तरी आपल्या परीनं त्याच्यामध्ये काही चांगला बदल घडवण्याचं आपण ठरवू शकलो तर समाजासाठी तुमच्या माध्यमातून आपण मंडळी करत असलेले प्रयत्न, इतर मंडळी करत असलेले प्रयत्न ते निश्चितपणाने यशस्वी होतील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांच्या समोर म्हणा परिवारातील सदस्यांच्या समोर मला व्यक्त होण्याची संधी दिली। पुन्हा एकदा राजश्री ताईचे आणि कुणालजी आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्याला जर हा व्हिडिओ श्रोते हो आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा। शांतिदूत परिवारा सुद्धा बरोबर सुद्धा आपण माहिती आपल्याला मिळालेली आहे, या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला नक्कीच परिचित करून देणार आहोत। राजश्रीतही आलेले आहेत तर मी राजश्रींना विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं, काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला होता। राजश्रीतही तर खूप मोठं व्यक्तिमत्व आपल्याला आज गौरव कार्याचा गौरव व्यक्तिमत्वाचा मध्ये भेटलेला आहे। मला वाटतं कुणालाही सरांना भेटूपर्यंत थोडी भीती असेल खाकी वर्दीतले अधिकारी, तर आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे की सर नुसतेच आयजी म्हणून नाही तर त्यांचा एक आध्यात्मिक ही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जर पाहिलं तर आपण एक आध्यात्मिक बाजू आहे, सामाजिक कार्य खूप मोठं आहे, माणसांना माणसं जोडण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणात ते करता आहेत। आणि मला एक विशेष वाटतं, बऱ्याच वेळा जोडीमध्ये विरोधाभास आढळतो पण विद्याताईंबद्दलही जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना पाहतो तर अगदी खांद्याला खांदा लावून विद्याताई सरांबरोबर काम करत असतात। तर मला तर वाटत होतं कुणालचं बोलणं झालं विद्याताई ही पाहिजे होत्या ऍक्च्युली आजच्या मुलाखतीला, पण त्यांच्याही आपण घेऊ, त्याही महिलांसाठी खूप छान कार्य करताय। तर वेळात वेळ काढून सर इथे आले आणि त्यांचा जीवनपट किंवा संघर्षमय प्रवास त्यांनी आमच्या समोर उलगडला आणि श्रोत्यांना एक वेगळं रूपही सरांचं माहित झालं, कारण आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर घेतो तर आम्हाला असं वाटतंय की पोलीस महासंचालक अधिकारी म्हणून हे वेगळं व्यक्तिमत्व आज भेटलेलं आहे आणि त्यांनी खूप छान सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे आणि आम्ही खूप भावुक झालो सर आपल्याबद्दल ऐकून, अगदी हालाकीच्या परिस्थितीपासून कसं शिक्षण घेतलंय, कसं कार्यकार सांभाळला, त्याबरोबर सामाजिक भानही कसं आपण सांभाळलेलं आहे आणि अगदी राजकारण्यांपासून खूप लोकांचं आपल्याला आज पाठबळ असतानाही खूप डाऊन टू अर्थ आहे सर आपण, आणि शतशः नमन करतो आम्ही आपल्या व्यक्तिमत्वाला आणि वेळात वेळ दिला त्याबद्दल मी आणि कुणाल आपलं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नक्कीच नक्कीच, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण लाईक करा, कारण महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महासंचालक डॉक्टर विठ्ठलराव जाधव साहेब कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी यांची आज आपण मुलाखत पाहिली आणि एक खूप मोठे व्यक्तिमत्वांचे विचार आपल्याला या ठिकाणी मिळाले। चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरांसंदर्भात अजून जर आपल्याला माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच कळवा। नक्कीच एकदा कधी प्रत्यक्षरित्या आपण सरांची पुन्हा एकदा मुलाखत घेऊया, त्यांची दिनचर्या आपण पाहूयात कशा पद्धतीने आहे आणि अजून त्यांच्या माध्यमातून प्रेरणा आपण घेऊयात। मनापासून खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सर।